अभिलाषा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अंडा लबाबदार बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला आधी मी इथे एक टोमॅटो घेतलाय आणि 10-12 काजू असे पाण्यात अर्धा तासापूर्वी भिजत ठेवलेले, आपल्याला पाणी सही त्याच्यात टाकून घ्यायचे आणि याची पेस्ट बनवून घ्यायचे। बघा आता आपण टोमॅटो काजूची पेस्ट करून घेतले। आता इथे मी पॅन घेतला, असं आपल्याला पसरटच पॅन पाहिजे। आता मी त्याच्यात 4 चमचे तेल टाकले, मीडियम गॅस करून घ्या। त्यानंतर आता आपण 2 हिरव्या वेलची टाकू। त्यानंतर आपण 1 छोटा चमच जिरा टाकू। त्यानंतर आपल्याला असं एकदम बारीक कट करून कांदा घ्यायचा। मी 1 कांदा बारीक कट करून घेतलाय। आता तो आपण चांगला परतून घेऊ। त्यानंतर आपण 1 चमच आलं लसणाची पेस्ट टाकू, ती चांगली परतून घेऊ। आपण आलं लसणाची पेस्ट पण परतून घेतली। त्यानंतर इथे गॅस आपल्याला मंद करून ठेवायचा आहे। त्यानंतर 1 चमच मसाला घेतलाय मी, घरगुती मसाला आहे। त्यानंतर 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, त्यानंतर 1 चमचा धना पावडर। ते चांगले परतून घेऊ। चांगले परतून घेतली। त्यानंतर टोमॅटो आणि काजू पेस्ट केली, ती चांगली आपण परतून घेऊ। आता आपण परतून घेतले। आता त्याच्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकू आणि जो आपल्या मिक्सरला मसाला लागला मी त्याच्यातच थोडं पाणी टाकून घेतलंय। अजून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। 2 मिनटं आपण परतून घेऊ। 2 मिनटं मीडियम गॅसवर ही ग्रेव्ही शिजून घेतली। त्यानंतर मी इथे हिरवी कट करून घेतली मिरची, 2 मिरच्या आहेत या, त्या टाकते। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकते, ती चांगले मिक्स करून घेऊ। आणि त्यानंतर मी याच्यामध्ये 1/2 ग्लास पाणी टाकते। आता याला आपल्याला एक उकळ आणून द्यायची आहे। आपण मीडियम गॅसवर 2 मिनटं असं उकळून घेतलंय। आता इथे आपल्याला गॅस मंद करायचा आहे। ते मी 3 अंडी घेतलीत। आता आपल्याला एका वाटीमध्ये अंडा असं फोडून घ्यायचं आणि आपल्याला असं एक जागेवर असं सोडून द्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा आपण असं फोडून घेऊ। आपण इथे दोन्ही फोडून घेऊ, नंतर मी तुम्हाला दाखवते टाकल्यानंतर। आपण 3 अंडी टाकून घेतली। आता त्याच्यावर थोडीशी मी काली मिरी पावडर टाकते। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, आता इथे आपल्याला गॅस मंदच करायचा आहे आणि 5 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे। इथे आपला अंडा लबाबदार झालाय। आता मी इथे गॅस बंद करते आणि पुन्हा आपण 5 मिनटं झाकण देऊन तसंच ठेवू, मी नंतर तुम्हाला दाखवू। आता आपण 5 मिनटं झाकण देऊन तसंच ठेवलेलं गॅस बंद केल्यानंतर, हे बघा आता मी एका प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवते। आपला अंडा लबाबदार तयार आहे।